नमस्कार व्यापारी मित्र हो, उधारी हा आपल्या व्यवसायाला लागलेला शाप आहे। उधार खरेदी केल्यामुळे आपले मोठे नुकसान होते हे माहिती असून आपण त्याचा सिरियस विचारच कधी करत नाही। उधार खरेदीमुळे आपल्याला असं वाटतं की दुसऱ्याच्या भांडवलावर मी व्यापार करत आहे, पण उधार खरेदीमुळे होणारे नुकसान व रोख खरेदीमुळे होणाऱ्या फायद्याचा आपण विचार करत नाही। आपण फक्त आजचा विचार न करता भविष्याचा विचार केला पाहिजे। भविष्याचा विचार म्हणजे फायद्याचा विचार, व्यापार वाढीचा विचार। सध्या उधार खरेदी केल्यामुळे होणारे नुकसान मी प्रथम तुम्हाला सांगतो। उधार घेतल्याने उधार देण्याची सवय लागतेच व प्रत्येक दिवाळीला उधारी देणे आहे म्हणून टेन्शन येते, झोप लागत नाही। उधार खरेदी करताना आपण सोने चांदी फैन स्वरूपात करतो, पण विक्री करताना आपण ती पैशाच्या स्वरूपात करतो। आपली येणे असलेली उधारी आपण पैशाच्या स्वरूपात लिहून ठेवतो। त्याच्यामुळे होते असे, नोव्हेंबर 2022 चांदीचा भाव होता 59,000 रुपये। आपण उधारी लिहून ठेवलेली पण आपण 59,000 आहे असं समजूया, पण तेच जानेवारी 2023 चांदीचा भाव झाला 69,000 रुपये। आपली येणे उधारी 59,000 रुपयेच राहिली, पण आपलं देणं बाकी 69,000 रुपये झालं। त्याच्यामुळं फक्त 1 किलो मागे आपलं 10,000 रुपयेचं नुकसान झालं। आता उधार खरेदी व रोख खरेदी यामधील फरक आपण बघूया। 3 किलो माल खरेदी करत असताना उधार खरेदी व रोख खरेदी याच्यामध्ये कमीत कमी 5% तरी फरक पडतो। म्हणजे पहा, महिन्याला 3 किलो मालाची खरेदी 5% 3 किलोचे 5% 150 ग्रॅम चांदी होते। तेच आपण 12 महिने बघितले तर 1800 ग्रॅम चांदीचं नुकसान आपल्याला याच्यामध्ये होतं। 3 किलो चांदी आपण उधार घेतली, त्याचं वार्षिक व्याज हे फक्त 300 ग्रॅमच होतं 10%। 1800 ग्रॅममधील 300 ग्रॅम चांदी आपण व्याजाच्या स्वरूपात वजा जरी केली तरी 1500 ग्रॅम चांदीचा फायदा आपल्याला होतो, आणि 1500 ग्रॅम चांदीचा फायदा म्हणजे 3 किलो माल। दर महिन्याला 3 किलो माल आपण फक्त रोखीनं खरेदी केला तर 1 वर्षामध्ये 3 किलो भांडवली वाढ आपल्या मालामध्ये होते। हेच उदाहरण आपण पैशाच्या स्वरूपात बघूया। 40,000 मध्ये 645 ग्रॅम फाईन चांदी येते। 645 ग्रॅम फाईन चांदीचा 1112 ग्रॅम माल होतो, व 1112 ग्रॅमला 5% फरक काढला तर 55 ग्रॅम चांदी होते। 55 ग्रॅम चांदी म्हणजे 3450 रुपये, आणि 3450/40,000 केले तर 8.5% फायदा आपल्याला रोख खरेदी केल्यामुळे होतो। मालाचा स्टॉक तर वाढतोच, पण रोख खरेदी केल्यामुळे आपल्या दुकानातली व्हरायटी वाढते, मालाची क्वालिटी चांगली येते, सोबत आपली खरेदी योग्य भावात होते। खरेदी योग्य भावात झाली की आपली विक्रीही योग्य भावात व कमी भावात होते, त्याच्यामुळे आपला 100% व्यापार वाढत जातो। तर चला व्यापारी मित्र हो, आपण आजपासून राजेश सिल्वरमध्ये खरेदी करून आपला व्यापार वाढवूया।